काल रात्री जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः करून जामनेर तालुका माझा मतदारसंघ आहे, बाजूला बोदवड आहे, मुक्ताईनगर आहे, रावेर आहे, काही भागात चोपडा आहे, अशा 5-6 तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस दोघे या ठिकाणी आले आणि रात्री सगळी अफरापरून वाजली. अनेक घरांवरचे पत्रे आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये पत्र आहे त्याच्यावर दगड ठेवलेले असतात, ते सगळे पत्र बहुतांशी काही काही गावामधले उडालेले आहेत. काही ठिकाणी सगळ्या भिंती पडलेल्या आहेत, झाडं पडून घरांवर घरांचं नुकसान झालं आहे, त्याचबरोबर जनावरांसुद्धा जखमी झालेले आहेत पत्राने लागल्यामुळे. परंतु सुदैवाने जीवितहानी कुठेही त्या ठिकाणी झालेली नाही. आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघतात हा केळीचा बाग या ठिकाणी किती कटनवरचा माल आहे, आता कापायवर आलेला आहे, वर्ष 1.5 वर्ष ते सांभाळले शेतकऱ्यांनी, पण असे अनेक बाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे नेस्तनाबूत झाले, सगळे खाली पडलेले आहेत, त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईत आलो आणि सकाळपासून सगळा दौरा करतो आहे. आता इथून पुढे बोदवड मुक्ताईनगर त्या तालुक्यातही जातो आहे. जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, प्रांत आहेत, सगळेच कामाला लागलेले आहेत, कृषी अधिकारी आहेत आणि सर्व आम्ही पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करणाऱ्या लोकांना राहायचीसुद्धा व्यवस्था आहे. कोणी मंदिरामध्ये, कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल. ज्यांचा विमा आहे त्यांना तर पैसे मिळतील, पण विमा नाही कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 47-47 तापमान या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे उष्माघातानेही लोक दगावत आहेत. त्यामुळे सर्वांनी याची काळजी घ्यावी, शक्यतोवर कामाशिवाय कोणी बाहेर पडू नये आणि कानाला बांधूनच काहीतरी रुमाल वगैरे बाहेर पडावं.